नमस्कार. मराठी कविता जगभरातल्या मराठी रसिकांपर्यंत पोहोचवायच्या उद्देशाने मी कवितेचं पान ही वेबसिरीज सुरू केली आणि आपण सगळ्यांनी त्याच्यावर खूप प्रेम केलंय, करता आहात. या वेबसिरीजला म्हणता म्हणता 6 महिने झाले आणि त्याचे अनेक सबस्क्रायबर्स आहेत, चाहते आहेत. तुमच्यापैकीच काही जणांनी मला एक सजेशन दिलं की असा कार्यक्रम लाईव्ह तुम्ही घेऊन आमच्या शहरामध्ये का येत नाही, आम्हाला असा कार्यक्रम ठेवायला खूप आवडेल. आणि ह्या विनंतीला, या मागणीला मान देऊनच मी कौशली नामदार आणि शर्वरी जमेनीस आम्ही तिघांनी मिळून एका कार्यक्रमाची निर्मिती केली आहे, ज्याचं नाव आहे कवितेचं पान लाईव्ह. अभिनय, नृत्य, अभिवाचन आणि संगीत या चारही माध्यमातून आम्ही कविता तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न या कार्यक्रमातून करतो. हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. जर हा कार्यक्रम तुम्हाला तुमच्या शहरात, तुमच्या देशात हवा असेल तर ह्या नंबरवरती नक्की संपर्क करा किंवा खाली कॉमेंटमध्ये तुमचा नंबर द्या, आम्ही तुम्हाला संपर्क करू. पाहूया या कार्यक्रमाची एक झलक, अर्थात प्रमोशनल व्हिडिओ. मराठी भाषेला काव्याची थोर परंपरा लाभली आहे. कविता हा आजही मराठी रसिकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अशाच काही कविता आम्ही सादर करतो अभिनय, नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून. घेऊन आलोय मराठी कवितांवर आधारित एक अनोखा आविष्कार, कवितेचं पान लाईव्ह. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेरी पैल तीरावर आज घुमे का पावा म्हणजे. तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. मी बोलतो नंतर तू, किंवा तू नंतर मी. मी काय, तसा मी ताकास तुरही लागू दिला नव्हता, तसा आम्ही ताकास तूरही लागू दिला नव्हता, तरी देखील छत्री मिटून ठेवताना केवळ माझा चिंब ओला डावा खांदा पाहात आईच्या मुखानी 62 पावसाळे एका वेळी बोलले. एकदा घरी घेऊन ये तिला. गुरु ठाकूर. माझं काय, अमुक एका ठिकाणी पोहोचण्याचा उद्देश नव्हताच माझा. पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड जरा घट्ट झाल्यासारखी वाटते. पण घाबरू नका, पुढचा रस्ता चांगला आहे. एक पाहिलं का, तुम्ही अगदी नीट चालले आहात माझ्याबरोबर, त्यामुळे छत्री कशी मोठी झाल्यासारखी वाटते. शंकर वैद्य सरांची कविता आहे. धरणाच्या घागरी खाली इंद्रधनुची चुंबळ चुंबळ, हिंदकळ आभाळ हिंदकळ आभाळ आभाळ निसटला ओघळ हिंदकळ आभाळ आभाळ निसटला ओघळ. गुलाबी थंडीचे परिणाम हे होणार, कुणीतरी कुणाला जवळ ओढून घेणार. घेतलं तर घेऊ दे की, व्हायचं ते होऊ दे की, तुमच्या घरचं पोचकं त्यांनी थोडीच उचलून नेलं. त्यानं प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, मला सांगा तुमचं काय केलं. बघ पुन्हा वाजली थापदारावरी, बघ पुन्हा जमी ऐकली जन्म जन्मांतरी, ती जमी राखली का तोच हार श्री हरी. हृदय माझे कसे
आज हृदय धरो घर कधी आरो माझा कधी सावरो सजनदारी उभा. मधुनीच उभारी फणा, मधुनीच उभारी फणा करी भूतकार, हे ज्वालामुखीला काय अचानक जाग. कधी लवचिक पाते, कधी लवचिक पाते खडगाचे लवलवते, कधी वज्र धरेवर गगनातून कडकडते. भिंतीला टेकून बसे जप माळ एक, थर थर त्या हाताने मणी बांधले एक. वाव वाव, किशोर कुमार चहा आहे. कधीही कसाही अनुभवावा दुधा दुधाशिवाय, सवय म्हणून तजिदा येतो म्हणून कामात रिकाम्या वेळात घरचा इराण्याचा टपरीवरचा कुठल्याही रूपात तो मस्तच वाटतो. लता मंगेशकर त्या पाणी आहेत, नितळ पारदर्शक स्वच्छ शुद्ध. तहान लागली तर ती तर कुठल्याही पेयाने भागत नाही, प्राण वाचवू शकणार हे एकमेव तंद्रीता आपुल्या असायचा तो जेव्हा, माझं सुचतच नव्हते दुसरे काही तेव्हा. प्राध्यापक होते करीत प्रवचन काही, माझा शब्दही त्यातील परंतु कळला नाही. युगा मागुनी चालली युगे, युगा मागुनी चालली रे युगे, युगा मागुनी चालली रे युगे, करावी किती भास्कर वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझा मी, किती दा करू प्रीतीची याचना. युगा मागुनी चालली रे युगे. पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टीने. जयपूरला पत्रव्यवहार चालू दुसऱ्या मूर्तीसाठी, पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हणलं तर गाभाऱ्याचंच महत्व अंतिम असत. गाभारा सलामत तो देव पचास. कुसुमाग माझा झोका माझा झोका, तुला काळजाचा खोपा. सईबाई सईबाई सावरूया एकमेका, माझा झोका माझा झोका, तुला काळजाचा खोपा. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसास वागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासमवागणे. हीच आमची प्रार्थना.